मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी मरेपर्यंत हटणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढाई कायम राहील, असे प्रतिपादन जरांगे पाटील यांनी खुलताबाद येथे झालेल्या सभेत केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढाई कायम राहील, आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हे आंदोलन शांततेत होईल, आरक्षणासाठी ही पहिली आणि शेवटची लढाई आहे, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवार येथे केले. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर निघाले मनोज जरांगे यांची सोमवारी रात्री 7 वाजता खुलताबाद तालुक्यातील काटेश्वरी फाटा येथील टाकळी रोडवर सभा झाली. यावेळी ते बोलले. जरांगे यांच्यावर जेसीपीच्या साह्याने पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. सभेला सुरुवात करताना जरांगे म्हणाले, आरक्षण समजून घेतले नोकरी लागेल. रस्त्यात उभ्या असणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाला भेटत असल्यामुळे सभेला उशीर होत आहे. राज्य सरकारला दिलेला 1 महिना 10 दिवसाचा वेळ 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. आपली एकजूट ठेवा. आता सरकारने आरक्षणाला नकार देऊ नये. मी समाजासाठी मरेल पण समाजाशी गद्दारी करणार नाही. 14 तारखेला अंतरवली येथे सराटे होणाऱ्या सभेला घराकृपाने सर्वांनी यावे. रामलाल निंभोरे, AI News खुलताबाद. त्यांचा अंदाज मुंबईत बसल्या बसल्या त्यांना वाटलं याला काय आता पिंगून टाकू मला. मी कसला गण दिसतो ना त्याच्यामुळे त्यांना वाटलं हे कसलं गण दिसतंय याला गेल्या गेल्या पिंगून टाकू मातम बरं ते मला लय दिसत म्हणजे याला मातम बरं बी असतात त्यांच्यात म्हणून. आणि त्यांची काही दोष नाही. आपल्याला किती बऱ्या माझा तुम्ही आपण 35 किलो भरू ते बँडमध्ये खोळखुळे वाजवणार असल्यावर दिसतो मी त्यांना वाटतं कार्यक्रमच करतो पण इथं आलं की ते बेकार आहे ते बोलूनच देत नाही लाईट आवट टाकी देते माझ्यावर.